आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे महायुतीचा. माझ्या अगोदर सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एक वेगळ्या शैलीमध्ये आपल्या समोर या मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातली असणारी परिस्थिती याचा आपल्याला सर्वांना कथन केलंय. मी आपणा समोर फक्त दोनच गोष्टी सांगण्यासाठी इथे उभा आहे की हा कुडाळ मालवण हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये मला आठवतं की या मतदारसंघामध्ये होणाऱ्या आमदाराची घोषणा ही मला असं वाटतं की मी 1.5 ते 2 वर्षा अगोदरच केली आणि एका विकास कामांच्या उद्घाटनाच्या वेळेला केली आणि करत असताना याही गोष्टीचं भान ठेवलं की आमदार होण्यासाठी विकास कामं जी आवश्यक असतात ती सर्व विकास कामं ही कशी करता येतील. आणि मला सांगायला आनंद होतो आणि अभिमानही वाटतो की डॉक्टर निलेश राणेजी या मतदारसंघामधील प्रत्येक गावागावामध्ये गेले, गावागावामध्ये गेले, त्या गावामधून जी जी विकास कामं प्रलंबित होती ते सर्व विषय हे आमच्यापर्यंत आणले. एक सार्वजनिक बांधकाम विभागाचा महायुतीतला मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे जे या मतदारसंघामध्ये आवश्यक होतं ते सर्व निधी देण्याचं काम हे महायुतीच्या माध्यमातून झालं. आणि मग आपण पाहिलं असेल की सातत्याने सातत्याने या मतदारसंघामध्ये जो झंझावात तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला, विकास कामांचा पाहिला आणि प्रवेशांचा सुद्धा पाहिला, सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विचाराची असणारी मंडळी ही प्रवेश करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना का दिसत आहेत, तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, त्याचबरोबर आपले सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा, या तिघांच्या नेतृत्वामधलं हे जे सरकार आहे हे सामान्य माणसांचं सरकार आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून या सरकारने अनेक योजना या पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम केलं आणि या योजना तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं की उरलेल्या या 13 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने त्या बूथवरती आणि त्या बूथवरती असणाऱ्या त्या मतदारांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. होणाऱ्या मतदानाच्या 70% मतदान हे महायुतीलाच आणि धनुष्यबाण या चिन्हाच्या समोर कसं होईल ही जबाबदारी इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने घेतली पाहिजे. जसं डॉक्टर निलेश राणेंनी सांगितलं की आजूबाजूला काय होत आहे याची चिंता करू नका, आपले विरोधक कुठेतरी ही निवडणूक वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून आपण आपला बूथ हा कसा सक्षम होईल त्यासाठी येणाऱ्या 13 दिवसामध्ये काम करायला हवं. एक गोष्ट लक्षात घ्या, बाकी सगळ्या गोष्टीची चिंता ही पार्टी करेल, परंतु आपण आपला बूथ हा मजबूत करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते त्या बूथवरती करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की महायुतीचा कार्यकर्ता समन्वयातून हेवे दावे
या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवल्या पाहिजेत। अनेक वेळेला छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये पक्षांतर्गत काही कुरघोडी होते, याही सगळ्या गोष्टी थोड्या दिवस बाजूला ठेवल्या पाहिजे। महायुती म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी आणि आपल्या मित्रपक्षाला त्या बूथवरती एकत्र घेऊन आपल्याला जे मतदान आवश्यक आहे ते मतदान एकत्रपणे करणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्यामधला असणारा इगो हा थोडासा बाजूला ठेवला पाहिजे। इगो मी या साठी म्हणतोय की आपल्यामध्ये असणारे काही छोट्या निवडणूक मध्ये झालेले मतभेद असू शकतात, हे सगळे मतभेद आपण थोड्या वेळेला बाजूला ठेवून 20 तारखेपर्यंत आपल्याला एकोप्याने ही निवडणूक लढली पाहिजे। आपण आपला एकोपात दाखवून आपला बूथ आणि बूथ वरती असणाऱ्या सगळ्या व्यवस्था आपल्याला चोखपणे करणं अत्यंत गरजेचं आहे। प्रत्येक मतदारापर्यंत निदान या दिवसांमध्ये रोज प्रवास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या त्या गावांमध्ये तिथल्या असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन एक वातावरण निर्मिती होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। वातावरण निर्मिती यासाठी करायला हवी की काटावरचा असणारा जो मतदार आहे हा मतदार तुम्हाला आम्हाला सर्वांना वातावरण पाहून तो आपलं मताची जे दान आहे ते आपल्या पदरात टाकत असतो। त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी त्याही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की एक चांगलं वातावरण हे त्या ठिकाणी कसं निर्माण होईल, त्या त्या गावामध्ये कसं निर्माण होईल, ही सगळी जबाबदारी तुमची आणि आमची सर्वांची आहे। अनेक मंडळी आपल्याबरोबर काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात, कदाचित ते सर्वजण काम करत असताना वेगवेगळ्या विचाराचे असू शकतात, परंतु त्यांनाही आपल्याबरोबर जोडून घेणं, त्यांच्याबरोबर एक चांगले संबंध प्रस्थापित करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, काही अडलं, काहीही आपल्याला जर कोणती एखादी गोष्टी खटकली आहे किंवा आपल्याला ती गोष्ट पटली नाही, तर व्यासपीठावरील असणारे हे सगळे मंडळी जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील। आपल्याकडे आपण जिल्हा परिषद न्याय प्रभारी दिलेले आहेत, प्रभारी आहे, सहप्रभारी आहेत, त्यांच्याकडे आपली असणारी अडचण ही पोचवा आणि ती पोचवल्यानंतर त्या त्याच्यातून मार्ग काढतील। परंतु आपसापसामध्ये त्या ठिकाणी काही कुरघुडी होईल असं काही करू नका। एक चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे, विजय हा निश्चित आहे, परंतु किती मार्जिनने हा विजय तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळवायचा आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना ठरवलं पाहिजे। एक स्पर्धा निर्माण झाली पाहिजे। वेंदुर्गामधील असणाऱ्या या सर्व मतदारसंघामध्ये आपल्यामध्ये एक स्पर्धा निर्माण होणं गरजेचं आहे। जसं लोकसभेमध्ये सुद्धा लोकसभा जिंकत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये एक स्पर्धा होती, मी तुझ्या पुढे की तुम्ही आमच्या पुढे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण महायुतीचे कार्यकर्ता म्हणून एकंदरीत या सगळ्या मतदानामध्ये आपली भूमिका उजवी असणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण ती कराल याची मला पूर्ण खात्री आहे। 20 तारखेपर्यंत या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह आपण लोकांपर्यंत पोचवणं, सामान्य जनतेपर्यंत पोचवा, मतदारांपर्यंत